पनवेल मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. त्यानिमित्त पनवेल शहरातील महापालिकेच्या दिबा पाटील विद्यालयात युवा नेते केदार भगत यांच्या माध्यमातून वया शैक्षणिक साहित्य आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे तसेच शाळेतील शिक्षकांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते केदार भगत यांच्या वतीने लोकनेते दिबा पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्यांचे तसेच शिक्षकांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे नेते नंदू पटवर्धन, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते तथा आयोजक केदार भगत, महिला मोर्चाच्या सपना पाटील, अंजली इनामदार चंद्रकांत मंजुळे, नीता मंजुळे, इकबाल काझी, पत्रकार संजय कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मला आपल्या सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद द्यायचे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्त करून आपण दरवर्षी आयोजित करणारा सामाजिक उपक्रम या ठिकाणी त्यावर्षी पुन्हा एकदा करताय. मी पुन्हा एकदा केदार भगत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरं मला माफी मागायची आहे आमच्या सगळ्या या लहानग्या सहकार्यांची, सर्व शिक्षिका शिक्षकांची, पाहुण्यांची, की माझ्यामुळं आपल्या सगळ्यांना खूप दीर्घकाळ वाट पाहावी लागली. एकीकडे आपण सारी मंडळी आपापल्या परीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय, आपापल्या परीनं आपल्या परिसरामधल्या पनवेल शहरामधल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सातत्यानं सहभागी होत आहे. मला आनंद आहे की तुमच्या सहभागामुळे आज हा कार्यक्रम अधिक चांगला, अधिक सुंदर होऊ शकला आणि तुमच्या सामाजिक जाणीवेमुळे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी इथून घेऊन जाता येणार आहे. कोणी वया घेऊन जाईल, कोणी शैक्षणिक साहित्य घेऊन जाईल, तर कुणी अशाच पद्धतीनं चांगलं सामाजिक कार्य उभं करायची प्रेरणा घेऊन जाणार आहे. मी एक छोटंसं आवाहन केलं की वाढदिवसाला गुच्छ देऊ नका, वाढदिवसाला केक कापू नका, वाढदिवसाला बॅनर लावू नका. ज्यांनी ऐकलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी ऐकलं नाही, ज्यांनी केक कापून घेतला, ज्यांनी गुच्छ दिला, ज्यांनी बॅनर लावले, त्यांना मी आवाहन करतो की सुकन्या समृद्धी योजना, या सुकन्या समृद्धी योजनेच्यासाठी आपण एका मुलीचा जर खर्च केला एका वर्षाचा 1000 रुपये, तर त्यातून पुढे वर्षानुवर्ष त्या मुलीला शिक्षणासाठी, अन्य कार्यासाठी त्या माध्यमातून मदत होऊ शकते. इथं मुली असू द्या किंवा मुलं असू द्या, यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी परिसरातले आपले सर्व नेते झटतात, कष्ट करतात आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये एक मोठी या ठिकाणी मदत या निमित्तानं होते आहे. ही अशी मदत सातत्यानं होत राहू द्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या पाठबळांमुळे या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होऊ द्या, इतकंच या निमित्तानं मागतो. आज या इथे प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वयावर शैक्षणिक साहित्य वाटप हे आयोजित करण्यात आलेलं आहे.
नेहमी पाहतो की एक आमदार हा कसा असतो, तर मग जो नेहमी सांगता मोठ्या मोठ्या सोन्याच्या चैनी घेऊन फिरणारा आणि सांगता इथे कुजोरपणा असलेला तोंडावरती सांगता सर्वांना अगदी सांगता दुसऱ्याबद्दल सांगता कधी चांगला भाव नसलेला असे आमदार आपण नेहमीच पाहत असतो आणि त्याच्यामध्ये एक सुसंस्कृत सर्वांना सामावून घेणारा, सर्वांना वेळ देणारा, सर्वांच्या सुख दुःखामध्ये धावून जाणारा, अगदी रात्रीचे 12 वाजत 2 वाजत 3 वाजत कधीही ते उपलब्ध असलेला असा एक तरुण, असा एक आमदार माननीय प्रशांतराव ठाकूर यांच्या रूपाने आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आपण नेहमी पाहत असतो की एखादी शाळा आणि ते पण नगरपालिकेची महानगरपालिकेची शाळा ही कशी असते, तर मग त्याचा रंग उडालेला, त्याच्या खिडक्या तुटलेल्या, त्याचा जिना आहे, जिन्यावरती पाणी पडत असलेलं, गटार सांगता फुटलेली, अशी स्थिती एक सांगता इथे शाळांची असते. आणि आपण या इथे शाळा पाहत आहोत, एवढी सुंदर अशी शाळा महानगरपालिकेने आपल्या जो उपलब्ध करून दिलेली आहे, तर त्याच्या मागे आहेत आमदार प्रशांतदादा ठाकूर. आपण अनेक शाळा पाहतो, किती सांगता त्या खाजगी शाळा असतात, परंतु त्या शाळांचं शिक्षण कसं, त्या शाळांचा आणखी सांगता त्यांच्या बिल्डिंगी कशा आणि त्यांच्या इथं सोयी सुविधा कशा. परंतु आज आमच्या इथे एवढे चांगले चांगले शिक्षक आम्हाला इथं लाभलेले आहेत, एवढ्या चांगली चांगली बिल्डिंग आम्हाला या इथं लाभलेली आहे, चांगले चांगले आम्हाला सांगता इथे सुविधा या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या मागचा आग्रह हा कोणाचा असेल, तर तो आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा आहे. साहेबांचं सांगत जेवढं सांगत जेवढं कमीच आहे, या माणसाच्या पायाला डिग्री लागली असते. कुठे ना कुठे रात्री अगदी राहून असतात लोकांसाठी, या पक्षाच्या वाढण्यासाठी हे काम करत असतात. आणि आमच्यासारखे कार्य करताना त्याच्यावर ऊर्जा मिळत असते आणि त्याच्या महत्वातून आम्ही तो हे काम करत असतो. संबंधित केदारजी भगत हे वर्षानुवर्ष काही ना काही कार्यक्रम राबवत असतात, तसेच लोकनेते रामजी ठाकूर याच्या माध्यमातून साधापाप्रमाणे शैक्षणिक सायबाटर वायबाटर कार्यक्रम होत असतो. नुकताच इथल्या एक शिक्षिकाने या शाळेसंदर्भात माहिती दिली. खरोखरच आम्ही सभागृहामध्ये असतो, परेश ठाकूर जी मेहनत या शाळेसाठी घेतले ती आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेली आहे. त्यांनी स्वतः इथं उपस्थित राहून शाळेची बांधणी कशी आपल्याला पाहिजे, त्याचं रंगरंगोटी कशी आहे, खोली कशी आपल्याला पाहिजे, ही स्वतः परेशच्या माध्यमातून आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. आयुक्त साहेब प्रदीप देशमुख या वास्तूसाठी त्यांनी जो पुढाकार घेतला, आणि खरोखर आपण आभार तर प्रशांत ठाकूर यांचे मानलेच पाहिजे, कारण या शाळेच्या नावातून भरपूर वाद झाले होते, पण त्या वादाला निवड करून आज ही वास्तू उभी राहिली. आणि ज्या शिक्षकांनी इथं सांगितलं का इंग्लिश मिडियम शाळेसाठी इथे एवढी रांगा लागली आहे, म्हणजे ॲडमिशन भेटत नाही, ही खरोखर वास्तू किती आहे. आता मी चक्रवर्ती राहतो, माझ्याकडे शाळा क्रमांक 7 पदवी महानगरपालिकेची शाळा जी आहे आणि उर्दू शाळा क्रमांक 11, खरोखर तर या पट जो वाढतो इथे लहान मुलांकडे, म्हणजे शिक्षणासाठी आपण इतर इतर शाळा पदमध्ये आहेत त्याच्या शाळेचा कमीत कमी तिकडे किती जेव्हा तुम्ही तिकडे ॲडमिशनला गेलो तर 50,000-70,000-80,000 रुपये लागतात. पण पुढे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून दर्शनतही यांच्या पाठपुराने इंग्लिश मिडियमचे वर्ग इथे चालू झाला होता आणि त्या माध्यमातून लोकांची वाढती मागणी या इंग्लिशमधून वर्ग चालू करण्यासाठी आणि लोकांचा वाढता उत्तीर्ण प्रतिसाद हा आपण पाहता या शाळेचं नाव लोकांनी लवकर होईल. त्या भाषण करण्याची वेळ आहे, लहान मुलांकडे भाषण नाही करायचं. पण आपल्या पंडेचे सन्माननीय अतिशय कर्तव्यदक्ष आणि अतिशय प्रगतदर्शी आमदार असले प्रसंग टाकतील, याचा वाढदिवस म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय आनंदाचा आणि एक परवडीचा दिवस आहे. आज संपूर्ण पनवेल तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी जे आवाहन केलेलं आहे आम्हाला कार्यकर्त्यांना केले, नागरिकांना केले, की तुम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ वगैरे आणू नका, बॅनर्स लावू नका, पण सामाजिक सेवा कार्य जे आहे लोकांना आणि समाजाला उपयोगी पडेल, लोकांना मदत होईल, नागरिकांना मदत होईल, विद्यार्थी मदत होईल, अशा पद्धतीचे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम आपण आयोजित करा अशी त्यांनी सूचना केली. आणि मग त्यालाच अनुसरण आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, पनवेल शहरामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये, संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे नगरसेवक असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आज दिवसभरामध्ये संपन्न होणार आहे. मी खरोखरच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आमदार
आमदार प्रशांत ठाकूर यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। प्रशांत दादा हे आपल्या पनवेल तालुक्याचे आमदार आहे आणि आमदार साहेबांचा वाढदिवस आम्ही सर्व कार्यकर्ते हे कुठल्या ना कुठल्या सामाजिक कार्याच्या रूपाने साजरा करत असतो। त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप हे संपूर्ण तालुक्यामध्ये होत आहे। केदार भगत आणि त्यांच्या सहकार्याने सुद्धा आज जे हे शैक्षणिक साहित्याचं वाटप ठेवलेलं आहे त्याबद्दल मी केदार भगत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं खरोखर कौतुक करतो। कारण वाढदिवस हा बॅनर आणि बुके देऊन माझा साजरा करू नका असे आवाहन माननीय आमदार साहेबांनी केलं आणि त्याला तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल मी केदार भगत यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक आभार मानतो।